कोणता कलर आहे रणजीत? हा रंग कोणता आहे? खरंच तुम्हाला जर फेमस व्हायचं आहे ना, तर बदनामी सहन करायला तुम्ही शिका. काय करा, तुम्ही बदनामी सहन करायची आधी तुम्ही सवय लावा, मग तुम्ही या सोशल मीडियावर या, नाहीतर सोशल मीडियावर तुम्ही येऊ नका. नमस्कार मित्रांनो, गेल्या 1-2 दिवसापासून तुम्ही बघताय की सर्व फेसबुकवर किंवा सोशल साईटवर एक रणजित खांडेकर म्हणून एक व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीने कशा प्रकारची माझी बदनामी लावली आहे हे म्हणजे तुम्ही सर्व बघितलं. म्हणजे त्या व्यक्तीनं कशा प्रकारे त्याच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधामध्ये NC नोंदवली की मी त्याला शिवीगाळ केली आणि अश्लील शिवीगाळ करून मी त्या व्यक्तीला धमकी दिली की म्हणजे जीवे मारण्याची धमकी दिली, असं त्याने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याने माझ्या विरोधात तक्रार नोंदवून आणि तीच तक्रार तीच NC कॉपी त्याने जवळजवळ 10-12 तरी ग्रुपमध्ये त्याने फेसबुकचं शेअर केलं. त्याचबरोबर त्या ग्रुपचे जे काही मेंबर होते, मेंबरांची संख्या 50,000, 1,5 लाख, 2 लाख, 6 लाख इथपर्यंत त्या मेंबरांची संख्या होती. पण मित्रांनो, त्याच्याखाली कमेंटसुद्धा आल्या म्हणजे त्या व्यक्तीवर अन्याय झाला होता म्हणून तो पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याने जी काही कॉपी मिळेल ती कॉपी त्याने सोशल मीडियावर अपलोड केली. सोशल मीडियावर अपलोड केली का लगेच त्याच्याखाली जे काही कमेंट होत्या त्या कमेंटसुद्धा सुरू झाल्या. मग त्या कमेंट अशा प्रकारच्या सुरू झाल्या की मी खरंच मी सांगू शकत नाही. मी आता हा जो काही तुम्हाला व्हिडिओ बनवून मी टाकवतो आहे, एक्सप्रेशन मी जे काही करतो आहे, हे करण्याचं कारण म्हणजे खरी बाजू काय आहे. म्हणजे नाण्याची एक बाजू तुम्ही बघितली पण नक्की दुसरी बाजू काय हेच तुम्हाला माहीत नव्हतं. कमेंट करणाऱ्याने भरपूर कमेंट अशा प्रकारचे केल्या की मी त्या म्हणजे मी आठवू पण शकत नाही, कारण की आठवलं तर पुन्हा माणसाचा लो BP कोणाचा सुद्धा होणार. असं आहे, तुम्हाला रिअल घटना काय घडली ती आधी मी सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुमच्या डोक्यातून म्हणजे माझ्याबद्दल जो काही गैरसमज त्याने पसरवला आहे ना तो सर्व निघून जाईल. मित्रांनो, घटना कशी घडत गेली तर बघा, आपल्या घरी सोलापूर मोहोळचे जे काही गणेश शिंदे आणि त्यांचं कुटुंब होतं हे माझ्याजवळ 1-2 दिवसासाठी आलं होतं. ॲक्च्युली ते राहणार होते बरेच दिवस, परंतु फॅमिली प्रॉब्लेममुळे ते थोडे लवकर म्हणजे निघून गेले ते इथून, पण 2 दिवस तर तिथे राहिली. ते राहिल्यानंतर त्यांनी ब्लॉग बनवला होता, ब्लॉग त्यांनी बनवला आणि ब्लॉग त्यांनी जो काही बनवला होता ना तो ब्लॉग मी माझ्या स्वतःच्या फेसबुकच्या ID वर मी तो म्हणजे त्याची लिंक, यूट्यूबची लिंक मी ती अपलोड केली. आता ती लिंक मी अपलोड केल्यानंतर काय झालं, त्याच्यावर एक रणजित खांडेकर त्या व्यक्तीची मला कमेंट आली. कमेंट आली अशी आली की म्हणजे मी म्हणजे जे माझं जो काही शेळी पालन आहे, माझ्या शेळी पालनामध्ये जर एखाद्याला जर व्हिजिट द्यायची असेल तर मी काय करतो आहे, मी 200 रुपये फी घेतो आहे आणि ही 200 रुपये फी खूप जास्त घेतो आहे मी, तर तू फी कमी घे, असं त्या व्यक्तीचं असं बोलणं होतं. त्याच्या कमेंटला मी उत्तर दिलं, कारण की कसं आहे ते 200 रुपये का घेतलं जात आहे का नाही ह्याच्या पाठीमागचं काही कारण त्या व्यक्तीला माहीत नव्हतं आणि कोणालाच, म्हणजे ज्यांनी ज्यांनी कमेंट केलं त्यांना तर त्याच्याशी काही घेणं 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 त्यांना नव्हतं. फक्त मी त्यांची चूक मानत नाही, ज्यांनी मला शिव्या दिल्या असतील, ज्यांनी मला वाईट कमेंट केले असतील त्यांची यामध्ये 1% सुद्धा चूक नाही आहे. कारण की तुम्हाला जर माहिती देणाऱ्याने जर माझ्याबद्दलची जर माहिती जर चुकीची दिली असेल तर तुमचं त्यात काही, मी तर म्हणत नाही तुमची त्यामध्ये काही चूक नाही आहे. फक्त हा एक आहे की तुम्ही नाण्याची दुसरी बाजू पण तुम्ही बघायला पाहिजे होती, तुम्ही ती बघितली नाही आहे. आता मग नाण्याची दुसरी बाजू कशी घडत गेली ती मी तुम्हाला सांगतो. त्या व्यक्तीने ती कमेंट केली म्हणजे हे बघा, एकतर त्या व्यक्तीने काय केलं, पहिल्यांदा चिखलांमध्ये दगड मारला, काही घेणं देणं नव्हतं, काही संबंध नव्हतं. आज जर तू जर एखाद्याच्या दारामध्ये जाणार आणि तिथे गेल्यानंतर तू जर त्याला जर काही जर बोलशील तर समोरचा व्यक्ती ते खपवून घेणार नाही. पण त्या व्यक्तीला मी पूर्णपणे आदरानेच कमेंट केली. मी म्हणलं, साहेब माझ्या इथे जी काय 200 रुपये फी आहे शेळी पालना म्हणजे शेळ्यांची माहिती घेण्यासाठी, तर ते 200 रुपये जी फी आहे ना त्याचं मागचं मी कारण सांगतो, मी ती 200 रुपये फी पण घेत नाही. पण तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही माझ्यावर एक करार करा की बाबा तुम्ही माझ्या फार्मवर या, माझ्या फार्मवर इथेच दिवसभर तुम्ही बसून राहा, कारण की माझ्या फार्मवर बघा दिवसभरामध्ये 10-15 तरी लोक मला भेटायला येतात. कशाबद्दल? तर शेळी पालनाची माहिती घेण्यासाठी. आता ते शेळी पालनाची माहिती घेण्यासाठी जर माझ्या घरा म्हणजे माझ्या घरी जर 10-15 जर लोक जर दिवसभरामध्ये जर येत असतील तर तुम्हाला सांगतो, त्या 10-15 लोकांमध्ये फक्त एकालाच फक्त शेळी पालनामध्ये इंटरेस्ट असतो, बाकीच्यांना काहीही घेणं देणं नसतं. फक्त यायचं असतं, बघायचं असतं, काहीतरी खडा मारायचा, दिवस घालवायचा आणि हे कामं मी आधी केलीत. आज बघा, कोणता जरी म्हणजे एक बोलतो ना आपण की कोणता नियम जो पडतो
कोणता पण नियम त्या कारणानेच पडतो, तर त्याआधी घटना घडलेली असते, म्हणजे माझ्यासोबत अशा काही घटना घडलेल्या असतील, म्हणून मी माझ्या घरात म्हणजे फार्मला येण्याआधी गेट लावला आहे. त्या गेटवर लिहिलेले बाबा ज्याला यायचं आहे त्याला 200 रुपये बाबा इथं तुम्हाला गेटपास फाडावं लागेल. तर त्याच्यामागचं घटना सांगतो तुम्हाला काय करायला लागली. मित्रांनो, पहिलं हे असं काही नव्हतं, आवजाव घर तुम्हाला होतं माझ्या इथे, त्यामुळे लोकांना त्याबद्दलची काही किंमत होती. मित्रांनो, मी 26 जून 2012 रोजी शेळीपालनाला मी सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर 4 वर्ष तर मला चांगला अनुभव आला, म्हणजे एवढा अनुभव आला की मी आत्ता या व्हिडिओमध्ये मी बोलू पण शकत नाही, त्याला दिवस पुरणार नाही. तो अनुभव असा आला मित्रांनो, माझी जनावर सुरुवातीला ज्यावेळेस आजारी पडायची मला ना त्यातलं काय माहीत नव्हतं, जनावरमधलं शेळीमधलं मला काय माहीत नव्हतं. माझी जनावर आजारी पडायची आणि ज्यावेळेस आजारी पडायची मला औषधाची गरज लागायची, जवळ डॉक्टर वगैरे काही नसायचे. कारण कसं आहे, डॉक्टर कुठं बाहेर गेले काय झालं, माझं जर जनावर जर माझी शेळी जर आजारी पडली तर तिला आता ट्रीटमेंट काय करायची, मग ट्रीटमेंट करायची, मग आपलं हे फेसबुक वगैरे असल्या भानगड्या होत्या, मग त्या फेसबुकवरनं आपलं याला त्याला विचारलं त्याच्यात तर काही कधी इन्फॉर्मेशन, अजून पण इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळत नाही. मग घटना कशी घडत गेली तुम्हाला सांगतो. माझ्या पर्सनल लाईफमध्ये की आजसुद्धा अशी लोकं आहेत की आम्ही तुम्हाला औषध उपचार सांगतो शेळ्यांबद्दल, पण आमची एवढी 5 मिनटं बोलायची, तुम्ही 500-500 रुपये फी तुम्ही भरा, आम्ही तुम्हाला माहिती देतो. तुम्हाला जर तुम्ही ग्रुपमध्ये सामील व्हा, एवढं 200 रुपये भरा, 1000 रुपये भरा, मग आमच्या तुम्ही शेळीपालनाच्या ग्रुपमध्ये सामील व्हा, मग तुम्हाला माहिती मिळेल. म्हणजे हे कुठं आत्ता कुठं एवढ्या फॅसिलिटी निघाल्या त्यावेळेसुद्धा होत्या. मित्रांनो, मला जर एखाद्या गोष्टीची जर गरज लागायची ना, तर मलासुद्धा ते लोकं बोलायची, आम्ही तुम्हाला तुमची शेळी आजारी पडली ना माहिती देतो आम्ही, आमचा अकाउंट नंबर घ्या आणि त्याच्यावर पैसे भरा. मित्रांनो, त्यावेळेस आधी सायकल नव्हती माझ्याजवळ, आणि त्यावेळेस हे फोनपे गुगल पे तर असल्या भानगडीच नव्हत्या. आज 26 जून 2012 गोष्ट मी सांगतोय, ते तिथून पुढे 4 वर्षापर्यंत, तेव्हा कुठं होतं काय असलं, ऑनलाईन सर म्हणजे ऑनलाईन पैसे पाठवायची भानगडच नव्हती. इथनं 2 किलोमीटर जायचं, 2 किलोमीटर चालत जायचं. आमच्या इथं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जवळजवळ 10-12 गावामध्ये त्यांची 29 बँक आहे, तिथे भरमसाठ लाईन लागलेली असते, लवकरचे नंबर येत नाही. इथनं चालत जायचं उन्हाकाराचं पावसाचं चालत जायचं, ते 500 रुपये त्या बाबाच्या अकाउंटवर भरायचे, तिथून माघारी येऊन बघतोय शिर्डी माझी मिळालेली. म्हणजे आज मी किती सोचलं असेल माझं मला माहीत आहे. आज ती जनावर एवढं 10-15 हजार जनावर खालास, मग ते जायचं खड्डा काढायचा पुरायचं यायचं. असे करत करत मित्रांनो, मी देवाशप्पा सांगतो 53 जनावर मेले माझे, 53 शेळ्या. आज तुम्ही विचार करा, 53 गुलेने 10,000 रुपयालाच एक शिर्डी पकडा, किती माझं लॉस झालं असेल. मी लय अनुभव घेतला औषधांवर, तर एवढा अपाट खर्च केला, म्हणजे म्हणून आज मी शा स्टेजला आहे की मला फोनवर जरी सांगितलं ना सर माझ्या शिळीला असं झालंय, मी रुपया घेत नाही, मी डायरेक्ट त्यांना सांगतो असं असं करा. शिळी माझ्यासमोर जर उभी केली ना, तर मी तिची केस बघून मी सांगतो की तिच्या शरीरामध्ये हे विटॅमिन कमी पडलंय आणि ती शिळी मी चांगली करतो. आज तुम्ही बाजूला सुद्धा स्क्रीनशॉट जे बघत असाल, आज ह्या लोकांना मी मदत केली, ह्या लोकांना मी मदत केली म्हणून त्यांनी ते फीडबॅक दिलाय. असा फीडबॅक हे कुणाला पण मिळत नाही रणजित खांडेकर, असा फीडबॅक हा कुणालाही मिळत नाही. हा काही जाणूनबुजून टाईप केलेला नाही हा फीडबॅक, ही लोकांना मी मदत केली म्हणून हा फीडबॅक मिळाला. मग मित्रांनो, हे जे काही 200 रुपये जे गेटवर जे लिहायचं जे कारण आहे ना, हे जाता तुम्हाला परिस्थिती तुम्हाला सांगतो. हे का लिहिलं गेलेलं आहे, हे त्यासाठी लिहिलं गेलेलं आहे मित्रांनो, माझ्या मी घरी असायचो नसायचो, माझा भाऊ असायचा नसायचा, माझे आई वडील वृद्ध ते घरी असायचे, ते घरी असले का असंच कोण ना कोण यायचं आणि मुद्दाम काहीतरी माकडचाळे करायचे, एवढे माकडचाळे करायचे की आपाट. मग आम्हाला एवढ्या लोकांचा त्रास व्हायला लागला ना, म्हणजे ज्या लोकांचं काही घेणं देणं नव्हतं ते लोक यायचे आत, ते शिडीलाच दिवस, तिला कुठं काठीनंच मार, कुठं दगडानंच मार, असल्या भानगडे करायचे. त्यानंतर यायचे आज सकाळी 8 वाजता 9 वाजता 10 वाजता दिवसभर येणं जाणं चालू असायचं. म्हणजे बघा, आज तुम्हाला एक उदाहरण देतो, मी जर एखादा जर व्हिडिओ जर अपलोड केला आणि त्या व्हिडिओवर जर मी जर ठराविकच जर टाकलं की एवढीच लोक त्याच्यावर कमेंट करू शकतील, तर म्हणजे त्याला मर्यादा राहिली. पण आव जाव घर तुम्हाला जर मी केलं, तर हे रणजित खांडेकर सारखे लोक आपल्याला भेटतात की कोणी येतं कमेंट करून जातं, कोणी येतं कमेंट करून जातं, त्याला शेळी पालनाशी घेणं देणं काहीही नसतं. शा रणजित खांडेकरला सुद्धा शेळी पालनाची, माझ्या व्यवसायाची, माझ्या 200 रुपयाची काही घेणं देणं नव्हतं, याला काही घेणं नव्हतं. ह्या
हा जो बाबा आहे ना, हा बाबा रणजित खांडेकर हा 50 धंदे करतोय तो शिला. मला नंतर कळालं, मला आधी काय माहित नव्हतं हे बाबा कोण आहे काय. मला नंतर ज्यावेळेस लोकांनी सांगितलं हे जे उद्योग आहे काय, ह्यो गाया विकतोय, गावठी शेळ्या विकतोय, तांदूळ विकतोय, शिलाजीत विकतोय, वैरण विकतोय, 50 धंदे करतोय हा. म्हणजे 50 धंद्यामध्ये ह्याचे 50 विरोधक, त्यातला मी ह्याला सापडलो. मग ह्या व्यक्तीनं काय केलं, आज लोक जे काय माझ्याजवळ यायची ते 2-2, 4-4 तास हा उठायचेच नाही दिवसभर. म्हणजे मला सकाळचं अन्न 4-4 वाजता मिळतो. आता मी उठू त्यांना म्हणू पण शकत नाही, हे उठा की आता जावा असं म्हणलं तरी माणसाला राग. मग आता करायचं काय, मग ह्याला आता पर्याय काहीतरी पाहिजे. म्हणून मग तो पर्याय हा बाबा ज्याला यायचं आहे माझी भेट घ्यायची या 200 रुपये. म्हणजे काय होतं, आमच्या गोट्यावर आहे ना माझी भेट घ्यायला आहे ना, म्हणजे फॅनला रुपया नसतो, चहा पाणी सर्व पंक्चर करून जातात, पण ते शेळी पालनाची माहिती घेतात. आता बघा, शेळी पालन हा माझा व्यवसाय आला, माझं घरदार चालणार आहे, किंवा माझ्याकडून जी लोक शेळी खरेदी करणार आहे त्यांचं घरदार चालणार आहे. मग आज बघा, ते माझ्याकडून माझ्या हिते येऊन जर 200 रुपये देत असतील आणि माझ्याकडून जर त्यांना जर माहिती मिळत असतील आणि त्या माहितीमुळे जर त्यांचे 53 जणांवर जर वाचत असतील, म्हणजे त्यांचं जर 4-5 लाख रुपयाचं जर 200 रुपये मला देऊन जर त्यांचं 4-5 लाखाचं जर नुकसान जर वाच म्हणजे नुकसान होत नसेल, तर मला सांगा ते आज माणूस कुठं खायला प्यायला गेला का 200 रुपये घालवू. आज बॅलन्स आपण 500-500 रुपयाचा बॅलन्स मारतोया व्हिडिओ बघायला नेटपॅक मारायला. आणि ह्याला फक्त काही घेणं नव्हतं, तो माझा मित्र नाही ना, माझ्या गावचा नाही ना, माझ्या तालुक्याचा जिल्ह्याचा कुठलाच नाही तो. पण त्याला एकच डोक्यामध्ये शेवलाईवर जातो या, शेव ना माझ्या जातीचा ना माझ्या गोत्याचा ना माझ्या रक्ताचा, शेवलाईवर जातो ह्याला लई लोक मानते ती. मग ह्याला कसा दिवसायचा, तर असा दिवसायचा. मग त्यानं केली कमेंट, तिथून पुढे आता ह्याचा प्रवास सांगतो. ह्यानं केली कमेंट, त्या कमेंटला मी त्याला उत्तरं दिली, हातभर उत्तर दिलं. म्हणलं साहेब आवाज आवाज दिलं बरं का मित्रांनो मी उत्तर. म्हणलं साहेब म्हणून तुम्ही माझ्या इथं या, करार करा, तुम्ही माझ्या इथं बसा, मी रुपये घेत नाही. आणि म्हणलं मी जे काही लोकांच्या फार्मवर जातो, विजिट देतो, शेळ्या रिपेअर करतो, मला माझ्या माझं मला पण मला आई बाप म्हणजे भाऊ बहीण मला पण नातेवाईक आहेत, मला पण त्यांना सांभाळायचं आहे, माझ्या पण घरात आज चूल पिटते, मी पण अन्नच खातो. त्याच्यामुळे मला मी जर 200 रुपये जर गेट पास जर घेत असेल, तर ते 200 रुपयामधलं 150 रुपये त्याच लोकांवर खर्च होतो, म्हणजे चहा नाश्ता, त्याच्यानंतर बाकीचं जे काय मी हितनं जे काय त्यांना कागदोपत्र देतो शेळ्या नेताना, त्याच्यावरच तो खर्च होतो. मग जर वरती जर 10-20 रुपये राहिले असतील, ते 10-20 रुपये जर मी जर माझ्या घरात जर तेलमिठाला वापरले, तर मग मी त्या रणजितला बोललो. म्हणलं साहेब म्हणलं तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या इथं या, आणि तुम्ही माझ्या इथं आल्यानंतर माझ्या जे काही घरामध्ये जे काही तेलमीठ लागणार आहे ना, ते तेलमीठ तुम्ही आपलं मला दर महिन्याला भरून द्या, गाडीमध्ये आपलं माझ्या डिझेल टाका, मी सगळ्यांना मोफत सर्व्हिस देतो, रुपया घेत नाही कोणाचा. ते रणजितला टोचलं, रणजितने काय केलं, त्याच कमेंटच्या खाली एक कमेंट टाकली, वारे वा तुलाही बोलायला हुशार आहे. अशाच पद्धतीची कमेंट टाकली होती काहीतरी, वारे वा तुलाही बोलायला हुशार आहेस. मी त्यांना खाली नंबर पण पाठवला होता, हा माझा नंबर आहे, ह्या नंबरवर मला कॉल करा, म्हणजे बाकीची पुढची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला टाकतो, कारण की मला एवढा आता कमेंटमध्ये बोलायला वेळ नाही. त्या माणसाने काय केलं, त्या माणसाने माझ्यावर पर्सनल चॅटिंग चालू केली. पर्सनल चॅटिंग चालू केली की तू लोकांना शेळ्या देऊन लुबाडतोयस, त्याच्यानंतर काय बरंच बरंच म्हणजे तू लुबडायचा धंदा लावला आहे, अमुक केलंय, तमुक केलंय, हे केलंय, ते केलंय, असला फापस पाडतो. मी प्रश्नाला उत्तर दिलं, आज बघा तू जर आपल्याला आरे करत असेल तर आपण त्याला कार्य करणारच. त्याला मी म्हणलं, हे बघ म्हणलं, मीच नव्हे कोणताही व्यक्ती जो काही व्यावसायिक असतो तो काही कोणाच्या दारात जात नाही, ते घिक्की माझी शिळी, घिक्की माझी शिळी, घिक्की माझी शिळी. ज्याला गरज आहे, ज्याला त्याचा स्वभाव पडतो, ज्याला त्याची सर्व्हिस पडते, तोच येणार ना माझ्या दारात. किंवा बाकीचे पण आहेत, बिटल शिडी विकणार आहेत, आफ्रिकन बोर विकणार आहेत, शिरुही विकणार आहेत, सोजेत विकणार आहेत. त्या कस्टमरला जर त्या व्यक्तीचं जर पटत असेल तरच तो त्याच्या दारात जाणार नाही का. बळबळ म्हणतो एक घे काय पण कर, पण शेळ्या घे काय पण. किंवा मला म्हणायला लागला तू की तू शेळ्या लोकांच्या शेळ्यात गळ्या घालतोय, गळ्यात घालतोय, त्यांना लुटतोय, लुबाडतो या, हे त्यांना चॅटिंगवर सुरुवात केलं. मग मी त्याला नंबर मागितला. मी ॲक्च्युली तो मला म्हणत होता तू ये समोर, तू ये समोर, तू ये समोर, असं तो बोलायला लागला. तू ये समोर, तू तू ये समोर, म्हणजे मी तिथं आल्यानंतर माझं काय मर्डर बिटर करणार होता का अर्ध्या वाटतच. कशासाठी तू मला बोलत होता समोर. आज तो व्यक्ती मला प्रत्येक वेळेस म्हणते ये समोर. मी त्याला एकच म्हणलं, तुझं मला आधार कार्ड मला पाठव, मी येतो समोर. कारण की आधार कार्ड पाठवलं तर माझं मला कळलं ना की नक्की माझ्यावर कोण म्हणजे भांडायला लागलेलं आहे. त्या व्यक्तीनं आधार कार्ड आजपर्यंत मला पाठवलं नाही. नंतर मी म्हणलं तुझा नंबर तरी पाठव मला, मी तुला फोन करतो. कारण की मी त्याला नंबर दिला तो मला फोन करणार झाला या.
मग त्यानं मला फोन नंबर दिला आणि मला सांगितलं, ए कर रे कर मला फोन कर, अशी त्यानं मला चॅटिंग केली. मग आज बघा, एकतर हा मला एवढं नाव ठेवतोय कमेंट, आज माझ्या फेसबुकवर 1,22,000 माझे फॉलोअर झाले आहेत, म्हणजे त्याची जर एक जर कमेंट पडली तर 1,22,000 पर्यंत ती पांगणार आहे. आणि म्हणजे तू त्याने तिथून बदनामी करायला माझी सुरुवात केली. मग आज कोण शांत राहणार आहे मला माझ्या जागी? तुम्ही उभं राहा. तुमची जर कोणी जर अशी बदनामी केली तर मीच जर केली तुमची बदनामी. तुम्ही यायला माझ्या दोन थोबाडेत मारलंच ना, तू कारे विना कर आमची बदनामी करतोय. पण त्याने हे असं कांड केलं, त्याने स्वतः माझ्या पायावर पाय दिला, पण पब्लिकला सांगताना त्यानं वेगळंच सांगितलं, वेगळंच केलं. मग तिथून पुढचा कार्यक्रम कसा घडत गेला तुम्ही ऐका जरा. त्यानं काय केलं, त्याने मला नंबर दिला, मी त्याला फोन लावणार होतो, तेवढं जाऊन बघतोय तर नोटिफिकेशन काय तर तुम्हाला बाजूला दिसत असेल स्क्रीनशॉट, तुम्हीच वाचा. आता एक 4 सेकंद आहे ना, मी शांत बसतो, तुम्ही वाचून घ्या त्यानं काय टाकलंय ते. तू जर मला जर लांड्या मुसलमान मराठी माणसापासून शेळ्या खरेदी करा मित्रांनो, आता मला सांगा माझ्या जातीवर जायचा काय विषय होता, त्याच्यावर काय संमत त्याच्यावर? मला फक्त मी आजपर्यंत सर्वांना एकजूट करून मी राहिलोय. आणि हा व्यक्ती जर जातीवर जात असेल की लांड्याकडून शेळ्या खरेदी करू नका, मराठी माणसाकडून शेळ्या खरेदी करा. रणजित तू बारकाईने ऐक, आज आहे ना तुला मी सांगतो, मला तू प्रूफ करून दाखव की मला आजपर्यंत कोणत्याही शेळी पालकाने मला रात्रीच्या 12 वाजता फोन करू दे, सर माझी शेळी अशी अशी झाली या, सर माझ्या शेळीला अमुक झालं या, आणि मी त्याला उपचार सांगितलं नाही, हे पण मला सिद्ध करून दाखव. नाहीतर मी त्याला विचारलंय, ठीक आहे तुम्ही मला माहिती विचारताय ना, आधी तुमची जात सांगा कुठली आहे, मग मी तुम्हाला माहिती सांगणार. तू फक्त प्रूफ करून दाखव. आणि शेळीपालक मित्रांनो किंवा माझ्या इंस्टाग्राम फेसबुक मोजॅपवरच्या सर्व मित्रांना मी सांगतोय, मी कधी तुमच्याबरोबर असं वागलो? कधी माझ्या वागण्यामध्ये असं दिसलं की मी ह्या रणजित खांडेकर सारखं मी जातीयवाद केला? ह्या रणजित खांडेकरने एकतर मी त्याला जे काही बोलतो ना की आज एवढं सामोर प्रत्येक त्याच्या प्रश्नाला मी सामोर गेलं, तर ह्याने ह्या असा पराक्रम केला? काय गरज होती असल्या ह्या कमेंट टाकायची? तुला काय करायचंय? माझी कुठली पण जात असू दे, काय असू दे, काय काय करायचंय? आज मला सांग, मला लोक जी फोन करतात ती मी त्यांना विचारतो की तुम्ही आधी तुमची कष्ट सांगा, मगच मी तुम्हाला मदत करणार. किंवा मी यूट्यूबला जे काही मोफत व्हिडिओ टाकले, जवळजवळ 100-125 व्हिडिओ जी मी टाकल्यात, मी त्यांना बोलतो की ह्याच कष्टाच्या लोकांनी फक्त हे व्हिडिओ बघायचे, बाकीच्यांनी बघायचे नाही, बंदी सगळ्यांना बघायला, असं मी बोलतो. कशाला मग तो विषय काढायचा? अरे आत्ता आपला देश कुठं चाललाय, आपलं राज्य कुठं चाललंय, आज आपण सर्वांनी एकत्र राहिला पाहिजे. आज जर आपण सर्वजण एकत्र राहिलो ना, तर आपलं राज्य पुढे जाईल, राज्य जर पुढे गेलं तर आपला देश पुढे जाईल. आणि तू कुठं राहतोयस? म्हणजे अमेरिका गेली चंद्रावर, तू बसलायस अजून उंदरावर. काय मी बोलतोय, अमेरिका गेली चंद्रावर, तू अजून उंदरावरच आहेस का? तर तुझ्यासारखी जी काही लोक आहेत ना जातीयवाद पसरवणारी, अरे आम्ही सगळी भाऊभाऊ बनून राहतो या, आम्ही शेतकरी, आम्ही शेळीपालक, सर्वजण आम्ही भाऊभाऊ बनून राहतो या, आणि तू काय केलंस? म्हणजे तुला एक मी सांगतो, तू ही कमेंट करण्याआधी थोडासा तरी विचार करायला पाहिजे होता की ह्या कमेंटचं आपल्याला कशा प्रकारे सोसावं लागणार आहे. आज मी जर ही जर कमेंट ही जर मी जर सोशल मीडियावर जर टाकली असती, तुला कशा प्रकारे तुला त्रास झाला असता? तू मस्त माझी बदनामी केली, ह्या व्यक्तीने अशा प्रकारे बदनामी केली की हा व्यक्ती एवढ्या गडबडीमध्ये, मी नशीब बघा, मी तो स्क्रीनशॉट मारला आणि ह्याने डिलीट केला लगेच थोड्या वेळात. ह्याला डिलीट करायची लई सवय, ह्याने स्वतःचं प्रोफाईल सुद्धा, तुम्ही बाजूला बघा, ह्याने स्वतःचं प्रोफाईल सुद्धा लॉक केलंय. म्हणजे ह्याने घराला आग लावून हे वेशी बाहेर जातोय. काय करतोय हा? घराला आग लावतोय आणि वेशी बाहेर जातोय, म्हणजे ह्याचा धंदा या. फक्त हा काय करतोय, आग लावतोय, ठेणग्या टाकतोय, जातीवाद कसा पसरेल ते बघतोय, निघून जातोय. हा एवढ्या गडबडीत तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये गेला, माझ्या विरोधात एंट्री दिली की सुलेमान, मी माझा तांदूळ विक्रीचा व्यवसाय आहे आणि सुलेमान पठाण मला धमकी देतोय, तुला जीवे मारण्याची आणि कशाचे काय 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 त्यानं टाकलेलं आहे ते. म्हणजे चोर तो चोर आणखी वरती शिरजोर, आणि ती कॉपी घेऊन त्याने सगळ्या शेळीपालन ग्रुपवर ही केली, सोडून दिली. आणि जास्तीत जास्त आमच्या सातारा साईडला त्याने टाकलं, आपला सातारा ग्रुप आहे काय, तुम्हाला मी ग्रुपची नाव वाचून दाखवतो त्याने कुठल्या कुठल्या ही केलं. त्याने ग्रुपची नावं बघा,
आपला सातारा विकसित सातारा नवीन आधुनिक बंदिस्त शेळीपालन महाराष्ट्र फलटण उद्योग समूह सातारा जिल्हा खरेदी विक्री, त्यानंतर पुणे जिल्हा शेळी मेंढी विक्री खरेदी, शेळी जोडधंदा पालन व शेती मुख्य कार्यालय उजळंब गाव, त्यानंतर शेळी पालन गोट फार्मिंग बकरी पालन शेती जोड व्यवसाय, त्याच्यानंतर शेळी पालन व्यवसाय, त्यानंतर डाळिंब उत्पादक शेतकरी, त्यानंतर शेळी पालक एक उत्कृष्ट जोडधंदा, त्यानंतर गरुडा गोट फार्म ॲग्रो मॅनेजमेंट। म्हणजे या उड्या त्याने सर्व ग्रुपांवर, म्हणजे आता डाळिंबाचा ना माझा काही संबंध आहे पण मला महाराष्ट्र ओळखतोय ना, नसं नका माझा संबंध डाळिंबाचा माझा पण महाराष्ट्र ओळखतोय, याला बदनाम कसं करायचं? तर असं करायचं, अरे आम्ही सर्व बांधव आहे ना, आज मला सांग तुझं रक्त लालच आहे ना, मी रणजित खांडेकर मी तुला काय बोलतोय, तुझं रक्त लाल असेल, माझं बहुतेक माझं कसल्या कलरचं मला माहीत नाही, त्याच्यामुळे तू हे जातीयवाद केला नाही, हे जे तू बोललास ना लांड्या करून शेळ्या खरेदी करू नका, तुला आज मी दाखवतो तुझं रक्त लाल आहे ना, हे बघ माझं कसलं आहे ना, आता मी तुला दाखवतो माझं रक्त कसं आहे, मी तुला आहे ना माझं रक्त कसं आहे मी तुला दाखवतो, हे बघ ऐ का तुला माझं रक्त कसं आहे मी तुला दाखवतो, हाय कोणता कलर आहे रणजित, हा रंग कोणता आहे, लालच आहे ना, तुझं कसलं आहे लालच आहे का, मग तू कशाला असले उद्योग करायचे, कशाला हा जातीपात करायचा असतो, काय गरज होती का असं बोलायचं, हां अरे आपण आज सोशल मीडियावर काय बोलतो, एखाद्याची बदनामी करायची असेल ना तर पुरावनिशा तरी करायची ना, आज ह्याने मला फोनवर पाक माझ्या बहिणीची काढली, माझ्या आईवरून हा घाणघाण बोलला, आणखीन हाच व्यक्ती माझी सोशल मीडियावरची चांगले चांगले फोटो उचलतोय जे व्हायरल झालेले, आणि ते सगळे फोटो ह्याने सर्वत्र त्याने म्हणजे मला आता म्हणजे काय बोलावं मला काही कळणं झालं नाही, एवढं मला 3 दिवस झालं मला एवढं आहे ना एवढं टॉर्चर झालंय ना की काय बोलावं, म्हणजे मला काय सुचत नाहीये मित्रांनो, हे ना एवढं कारस्थान केलेलं आहे, आज जर मी ते कमेंट वाचले ना एवढ्या अशा घाणघाण कमेंट आलत्या ना त्या लोकांच्या की ह्या लांड्याकडनं शेळ्या घेऊ नका, मराठी माणसाकडून शेळ्या घ्या, रणजित तुला एक मी सांगतो, मला ज्या ज्या लोकांनी तुझी माहिती दिली ना तुझ्या, अरे गावातले लोक तुझे नाहीयेत, तू जो इंद्रायणी तांदूळ वगैरे काय कुठला विकतोय ना हे मला नंतर कळालं की ज्यांना ज्यांना तू फसवलेस ना ह्या तांदळामध्ये की वास आला तर 2 दिवसात त्या लोकांचा वास गायब होतो, मला किती मी जर ते जर अपलोड केलं असतं रेकॉर्डिंग तुझं चाललं असतं कुठं काय, पण तू नाही, ह्याने तुम्हाला सांगतो ह्याने माझं स्क्रीनशॉट दाखवलं, म्हणजे काय झालं ह्यानं माझं रेकॉर्डिंग व्हायरल, म्हणजे ह्यानं काय केलं माझं जे काही बोलणं होतं आमच्या दोघांचं झालेलं, ह्याने एन सी जी आहे ती एनसीत ह्यानं सर्वत्र व्हायरल केली, एनसी व्हायरल केल्याच्या नंतर ह्याने जो काही स्क्रीनशॉट होता मी ह्याला पाठवला होता, म्हणजे मेसेज केली होती मी की फोन उचल, कारण की ह्याने माझा फोन ब्लॉक केला होता, मला सर्व सोशल मीडियावर ब्लॉक केलं, म्हणून मला काही समजणं झालंय की नक्की आता हे करतोय काय, मला माझे बाकीचे जे काही फॉलोअर्स होते ना तेच फॉलोअर्स मला पाठवत होती की दादा बघा तुमच्याबद्दल ह्यानं आज तिथं टाकलंय, दादा त्यानं तुमच्याबद्दल तिथं टाकलंय, म्हणजे आज तू एवढी बदनामी करून तू गप्प बसला नाहीस, शेवटी तू काय दाखवलं तर बघा सुलेवन पठाण मला रात्रीच्या 11:45 12 वाजता हा मला फोन करतोय मेसेज करतोय की थांब मी तिथं आलो तुला मारायला, पण तुम्हीच आता बघा बाजूला स्क्रीनशॉट काय हा, तर या स्क्रीनशॉट मी ह्याला फोन लावत होतो ह्यानं माझी बदनामी चालू केली, मी त्याला ती बदनाम शो मला बोलला होता ना तू मला शोधून दाखव तू ये माझ्या गावात, ह्याच्या गावातच मला फोन आली माझ्या फॉलोअर्सची की हा हरामखोर आमच्याच गावात राहतो या आणि ह्याला काही उद्योग नाही शेवट गावात पण असे धंदे करतो या, असे तुझ्याबद्दल मला फोन आलेत पुरावेत माझ्याजवळ, समजलं मी पुरेशिवाय कधी बोलत नाही मला लय घाणचं होय पहिल्यापासून, मग ह्याचा पत्ता मला सापडला म्हणून मी त्याला मेसेज केला की तुझा पत्ता मला सापडला मी तिथं येतोय तुम्हाला दिसतोय स्क्रीनशॉट काय, ह्यानं आता ह्या विषय कसा वळवला मी तुम्हाला सांगतो, ह्यानं हा विषय असा वळवला की सुलेवन पठाण मला रात्रीचा मेसेज करून सुलेवन पठाण मला मारायला येतो या काय, हे म्हणजे स्वतः एकतर प्रोफाईल लॉक करून ठेवती तुला कोण कुत्र ओळखणं झालं या, म्हणजे तूच ह्या वेग माणसानं काय केलं ह्यानं
मला टॉर्चर मानसिक त्रास द्यायचं कसं कसं बघितलं ह्यानं, सुशांत सिंग मला करायचं ह्यानं कसं बघितलं बघा, की ह्याने सोशल मीडियावर माझी कमेंट टाकली, कमेंट टाकली का त्याला मग ते जातीवाचक कमेंट टाकली तर ह्यो बाजूला सरना, मग ह्याची यांची दाखल केली तर ह्यो बाजूला सरना, मग ह्याची ह्याची यांची ह्याचा फोटो सोशल मीडिया अपलोड केला तरी बाजूला सरना, म्हणजे ना प्रत्येक स्टेप आहे ना विचाराने करत गेला, पण स्वतःचं प्रोफाईल लॉक, स्वतःचं प्रोफाईल लॉक. आणि काय हा म्हणतोय सुलेमान मला मारा लिहितोय. अरे मला एक सांग, पोलिसाच्या मागे चोर लागतो का चोराच्या मागे पोलीस लागतो? तू असले धंदे केलेस म्हणून मी तुझा शोध घेत होतो आणि तुझा शोध बरेच लोक घेत आहेत, कारण की तू जे माझ्यासोबत केलं हे सर्वांसोबत केलं, पण तुझं नशीब खराब निघालं की तू माझ्या शेपटाव पाय दिला, माझ्या शेपटाव पाय दिला, त्याच्यामुळे काय झालं तुझं पचन झाले, त्याच्यामुळे ह्याने नंतर काय केलं जातीवाचक वळण दिलं. हे वळण कसं दिलं तर ते कमेंटद्वारे, हा कमेंट एक असे मारायचा आणि निघून जायचा 4-4, 5-5 तास की त्याच्यावर त्याच्यासारख्याच विचारांची लोक, ते लोक कोण, एक दोनच लोक की ज्यांची मी ह्या खांडेकर सारखी जिरवली आहे, की ह्या लोकांनी माझ्या कुठंतरी पायोपाय दिला आणि मी ह्या खांडेकर सारखंच मी कुठंतरी जिरवलं होतं आणि ते त्याला सपोर्ट करणारे, म्हणजे हे जे सपोर्ट होत पण कशी. पण आता तुला खांडेकर मी सांगतो, मला सपोर्ट करणारे लोक आहेत ना, मला ही लोक सर्व जाती धर्माची होती, त्यांनी बघितलं नाही, तू जे मला बोललास ना हा शब्द, त्यांनी ते बघितलं नाही की हा त्या जातीचा आहे, ह्याला कशाला सपोर्ट करायचा आहे, तुझ्या विचारचे सर्वजण नसत्यात. हा खांडेकर मला बोलतोय तुझा धंदा चालना म्हणून तू दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये जाऊन, तू मोबाईलच्या दुकानात जाऊन तू व्हिडिओ बनवतो या. तुला माहित आहे का मी मोबाईलच्या दुकानात व्हिडिओ बनवू दे, नाहीतर कोणाच्या दुकानात व्हिडिओ बनवू दे, तुला काय करायचंय आज? तुला माहित आहे का ती मी ज्या मोबाईलच्या दुकानामध्ये व्हिडिओ बनवला ना, ते दुकान कुणाचं आहे मी तुला सांगतो आता. ते जे दुकान आहे ना माझी गुरु बहीण, तुला गुरु बहीण बहिणीचा अर्थ तुला कळत असला ना तर तू समज, माझी जी गुरु बहीण आहे ना त्या माझी गुरु बहीण मला 15 वर्षापासून मला राखी बांधते. मराठा समाजाची ती बहीण आहे, ती मुस्लिम समाजाच्या भावाला राखी बांधते आणि मी माझ्या सख्या बहिणीपेक्षा त्या माझ्या बहिणीला जास्त मान देतो आणि आमचं पूर्ण कुटुंब त्या व्यक्तीला जास्त मानतं. एकही वर्ष चुकलेलं नाहीये, आम्ही बहीण भावासारखं राहतो. तुला ते टोचलं वय, मग मी माझ्या बहिणीच्या मोबाईलच्या दुकानामध्ये जर मी व्हिडिओ काढला तुला काय फरक पडलं? काय फरक पडलं तुला? मी तिथं व्हिडिओ काढील नाहीतर उघडा फिरेल, तुला काय करायचंय? म्हणजे मित्रांनो तुमच्या डोक्यात येत आहे का तुम्ही कमेंट मस्त पटापट पटापट केल्या, तुम्ही काय जी 5-6 लोक होता ना, तुम्ही 5-6 लोकांनी भर लगेच काना काना कमेंट केल्या, पण तुम्हाला ह्याच्या मागचा इतिहास काय माहित होता कसं कसं ह्याने केलं? ह्याने स्वतःला बचवण्यासाठी, कारण की मी स्क्रीनशॉट मारला, ह्याने मला कास्टवरनं हा मला बोलला, मला हा बोलला, मी स्क्रीनशॉट मारला, तर त्याला त्याचा बचाव कसा करायचा म्हणून त्याला सुळकी पळ झालं आणि स्वतःच ह्यानं नंबर दिला ती सोशल मीडियावर की मला ह्याच्यावर फोन करा. फोन लोकांनी केलं तर त्यांना म्हणतोय काय नाही हो, मी फक्त सुलेमानला सांगितलं की 200 रुपये कशाला घेतोय कमी घे, तर बघा त्यानं मला लगेच डायरेक्ट आश्ले शिवीगाळ करायला चालू केली. मी काय ताडीबिडी पितोय का? होय रे, मी ताडीबिडी पितोय का की मला असलं शिल्लक गोष्टीनं मी लगेच आश्लील शिवीगाळ आश्लील, ती पण अशी साधी सुधी पण आश्लील. अरे पट माझ्यावर आरोप लावायचा आहे, मला बदनाम करायचं आहे, माझ्या बदनाम केल्याने जर तुझं जर घरची जर चूल पेटत असलं ना बिंदास कर, कारण की मला बदनाम करून जर तुझं जर घर जळत असेल चांगलं होत असेल तुझं तर बिंदास कर, अजून कर बदनाम, पण अरे पटायसारखं तरी आरोप लाव ना तू. ज्यांना तुझे आरोप पटले नाहीत ना त्यांनी तुला प्रश्न केले की तू रेकॉर्डिंग व्हायरल कर, तू स्क्रीनशॉट व्हायरल कर, तू काहीतरी व्हायरल कर, काहीतरी पुरावा दे का नुसती यांची, किती यांची अशा किती यांची आहे हा उठसूट तुझ्यावर असे किती, आता जर मनात जर आलं एखाद्याच्या तुझ्यावर किती असे यांच्या पडतील, पण त्याला काहीतरी बुड असायला पाहिजे ना का आपलं उठसूट यांची दाखल करायची, घेणं ना देणं. हे बघ मी सुद्धा करून आलो, तुझे जे काही कांड आहेत ना हे मी जे शांत बसलो ना हे यासाठी मी शांत बसलो, तुझा जो काही कार्यक्रम आहे ना तो मी पद्धतशीर करून आलेलो आहे. मी तुझ्यासारखा असला बोगजंदा मी कधी करत नाही. तर मित्रांनो कधी पण मी तुम्हाला सांगतो की कुठली जरी गोष्ट असेल का नाही तर कुठलीही गोष्ट करताना तुम्ही आधी नाण्याच्या दोन बाजू बघत जावा, कारण कसं माहीत आहे का ह्या खांडेकर सारखी जी काही लोक आहेत ना ही लोक आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत, म्हणजे आपण कितीसुद्धा आहे ना भाऊ, म्हणजे भाऊ एक
आपण कसं राहतो ते आपलं आपल्याला माहीत आहे, आपण शाला काय ह्याच्या डोक्यात आलं, कसं बदनाम करायचं ह्याच्या डोक्यात एकच की हा ऑदर कास्टाचा आहे, शाल हा एवढं लोकांना सपोर्ट करतोय, लोक ह्याला एवढं बोलतायत म्हणजे एवढं मानतायत, आज मला लोक दादा बोलतात, दादा ही पदवी कोणाला पण मिळत नाही रणजित, तुला तुला सुद्धा नको एवढ्या शिव्या पडल्या तू ज्यावेळेस मला बदनाम केलं त्यावेळेस, माहीत आहे, पण तू असं नव्हतं करायला पाहिजे होतंस, तू माहित आहे एक लिमिट असतं एखाद्याला बदनाम करायचं, हां का आपलं समोरचा माणूस फेमस आहे म्हणून त्याला आपलं काही बोलायचं आणि बदनाम करायचं. मित्रांनो तुम्हाला एक मी सांगतो, आज सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर आहे ना एखाद्याला तुम्ही वाईट घाण कमेंट करताना त्याच्या आयुष्याची वाट लागते. आज मला सांगा हा व्हिडिओ मी टाकायचे कारण हेच आहे, कारण की मला मला लाखो लोक ओळखतात, मी जर रस्त्याने जरी चाललो ना तरी लोक माझ्याकडे बघतात, येतात, फोटो काढतात, ह्या रणजितला काय कळणार आहे ते. आज म्हणजे माझी इमेज काय आहे ना 3 दिवसात बनवली की हा सुलेमान पठाण अश्लील शिवेगाळ देणारा बघा तो सुलेमान पठाण, लोक मला काय बघणार, लोक बघणार हा अश्लील शिवेगाळ करणारा सुलेमान पठाण आहे. म्हणून आत्ता मला हे मला सर्व घटना काय घडली कशी घडली हे तुम्हाला मला सांगायला आता भाग पडलेलं आहे आणि भाग ह्यानं मला पाडलं. म्हणून तुम्हाला जर खरंच हे बघा काय जास्त फेमस होणं चांगलं नसतं, कारण हे असले महाभाग मिळतात, म्हणून तुम्हाला जर फेमस व्हायचं असेल ना तर असे बदनामी सोसायला तयार राहा. तुमच्यात जर सहनशीलता असेल बदनामी सहन करायची तर आपलं व्हायरल व्हा, नाहीतर आपलं जे आहे एक नाम केशव आपलं चाललंय ते आपलं चालवा. मला एका समाजसेवक आहेत त्यांनी सुद्धा मला फोन केला, कारण की त्यांच्या डोक्यात सुद्धा असंच राग आला की हा एवढा फेमस आहे आणि ह्याने याच्यावर अन्याय केला, म्हणून मला फोन आला. पण त्या व्यक्तीने खरी घटना ज्यावेळेस जाणून घेतली ना, खरी घटना जाणून घेतली त्यावेळेस त्यांनी खांडेकरला सांगितलं की तू चुकलास, तू आज त्याच्या बायकोवर का गेला, तुझी बायको सोडून गेली या, तुझ्याजवळ राहती का, कोण राहते तुझ्याजवळ, तुला काय करायचं आहे, माझं कोण राहू नाही तर नाही राहू, तुला काय करायचं आहे, तू सांगोल्याचा मी सातारचा, तू माझ्या सातारच्या ग्रुपमध्ये तू माझी बदनामी केली, माझ्या पै पाहुण्यांची सगळी फोन माझ्या पै पाहुण्यांना सुलेमानला बघा असंच कोणतरी असंच करतंय, हां म्हणजे आज ह्यानं कशा पद्धतीने माझं म्हणजे संप ह्यानं एकच उद्देश होता की ह्याला एवढं मनातनं उतरवायचं, म्हणजे बघा आज मी सर्वांना सपोर्ट करतोय, मला सर्वजण सपोर्ट करतायत, म्हणजे मला आहे ना म्हणजे माझ्या नजरेतून आहे ना लोक उतरली पाहिजेत, हा याने प्रयत्न केला. काय केला याने प्रयत्न, हा याने प्रयत्न केला, ह्याने जातीवाद तर एवढा पेटवल्या गेल्या 3 दिवसापासून की ग्रुप ॲडमिनांनी ह्याला हाकलून काढलं, मी म्हणतो हाकलून काढलं, ह्याच्या पोस्ट तर डिलीट केल्याच केल्या पण ह्याला आहे ना काढून टाकलं, रिमूव्ह केलं ह्याला, म्हणजे ही ह्याची लायकी बाहेर काढली. कोण रे होते ते तुला हाकलून काढणारे, ते पण एक हिंदूच होते ना. हा आज माझ्या जे काही भाऊ बहिणी सर्व आहेत ना, तुला वाटत असेल की तू माझी बदनामी केली, तू माझं काय केलं, माझ्या नजरेतून उतरतील लोक, मी फारदेशीर लोकांना बोलील की आजपासून मी कोणाला मदत करणार नाही, कोणी मला कशाची मदत विचारायची नाही, पण तू ही विसर, मी या विचाराचा माणूस आहे, मी एक आंब्यासाठी ना एक नासक्या आंब्यासाठी मी अख्खी पीटी टाकून देत नाही, मी तो नासका आंबा अशा ठिकाणी टाकून देतो, ऐक, मी तो नासका आंबा अशा ठिकाणी टाकून देतो की तो आंबा परत उगवूनच यायला नाही पाहिजे, उगवूनच यायला नाही पाहिजे तो नासका आंबा, असा माझा स्वभाव आहे. तुझ्या एकट्यासाठी तू जर तू एकट्याने जातीवाद केला म्हणून मी तुझ्या एकट्यासाठी माझे एवढे लाखो भाऊ बहीण मी त्यांना सोडून देऊ, हे तुझं स्वप्न आहे ना कधी पूर्ण होणार नाही, तू ही विसरून जा. तुला एक सांगू, तुला आज तुझ्याबद्दल तुझ्या गावातले लोक मला फोन करून सांगणार, ते सुद्धा ते कुठल्या कष्टाचे होते, ते सुद्धा हिंदू कष्टाचे होते. अरे तुझ्या एकट्यामुळे मी सर्वांना दोष नाही देणार, तू एक घाण आहेस, बाकीचे जीवाला जीव देणारे लोक आहेत आम्ही, कळलं, जीवाला जीव देणारे. तुला वाटत ह्याने काय ह्याने टार्गेट काय केलं की माझ्या मनातनं उतरलं पाहिजे, माझ्या मनातनं लोक उतरली पाहिजेत ही,
म्हणजे आज म्हणजे कोण माझ्या जागी जर दुसरा कोण असं तर त्या मनात येणारच ना, म्हणजे मी एवढं सर्व जाती धर्माला मानून, मी एवढं हिंदू संस्कृतीला मानून, महाराजांचे एवढे व्हिडिओ बनवून हे करून, म्हणजे आज माझ्या डीपीला जरी व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या बघितलं, म्हणजे माझे आयडियल छत्रपती शिवाजी महाराज आहेत, म्हणजे मी एवढं सगळं करून जर मला त्याचं फळ जर हे मिळत असेल, एक लांड्या म्हणून मुसलमाने मराठी माणसाकडून शेळ्या खरेदी करा, म्हणजे मला त्याचं जर हे फळ मिळत असेल तर माझ्या जागी जर दुसरा कोण जर व्यक्ती असता त्यानं आपलं सगळंच बंद करून टाकलं असतं. पण मी त्या विचाराचं नाही आहे खांडेकर. मी तू तू जी घाण केली ना, मी ती घाण सर्वांसाठी, कारण की तुझ्या विरुद्ध तू उभे राहणार आहे ना, हेच माझे बंधू आहेत. आणि तुला एक मी सांगतो, आजसुद्धा जात नाही माणुसकी, माणुसकीचा विजय झाला, जातीचा विजय नाही झाला, माणुसकीचा विजय झाला. कारण की मला आज तुझ्या विरुद्ध जी उभे राहिले ना, आज तुला कितीतरी लोकांनी फोन केली की तू माझी बदनामी का करतोय का करतोय, कळलं? ती लोकं कोण होती तू बघितलंस ना. म्हणून मित्रांनो, कधीही कोणाला बोलण्याआधी ना तुम्ही काय करत जावा, की त्याची शहानिशा करत जावा, मग तुम्ही एखाद्याला बोलत जावा. कारण की आज सोशल मीडियावर आपण एखाद्याविषयी बोलतो ना, तर ते बोलणं एवढं एखाद्याच्या मनाला लागतं ना की त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. मी जर त्या कमेंट वाचून जर मी जर माझ्या जीवाचं जर काय जर बरं वाईट जर करून घेतलं असतं तर असं कितीला पडलं असतं, तुम्ही त्याचा विचार केला? थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. एक चार पाच लोक होती, आणि ते चार पाच लोक म्हणजे हे त्यातले दोघं तर अशीच होती, पण बाकीचे तर फेकच आयडिया. त्यांचं सुद्धा ह्या रणजितसारखं प्रोफाईल लॉक, रणजितसारखं प्रोफाईल लॉक होतं ह्याचं. म्हणून कुठलाही व्यवसाय करा, काही करा, कधीही आणि कुणाचंही आज ऐकायचं असेल ना, दोन्ही बाजू ऐकून घ्या. आज मी सोशल आज माझे बघा, आज माझे फेसबुकवर इंस्टा मोजॅप याच्यावर लाखो माझे फॉलोअर्स आहेत, लाखो. मी लाखो फॉलोअर्स मी असेच जमवले का? ह्याला असलेली शिवे देऊन, त्याला तसल्या शिवे देऊन, हे मी कुठंतरी त्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं म्हणून मी जपलं. तर मला कमेंट काय, ह्याला फेमस केलं म्हणून हा डोक्यावर चढला, ह्याला असं केलं. अरे मी हा टिकटॉक बनवण्याआधी, हा इंस्टाग्रामवर येण्याआधी मी एक युट्यूबर आहे, मी एक शेतकरी आहे, मी एक शेळीपालक आहे, मी एक शेळीपालकांना माहिती देतोय. माझ्या माहितीमुळे बऱ्याच जणांचं जे काही नुकसान होणार आहे ते वाचतंय. आणि मला कमेंट काय ह्या आल्या, ह्याला डोक्यावर चढवला, ह्याला माझा आला आहे लाड्याला बोल, लय मला बेकार बेकार बोलले तुम्ही, म्हणजे मी विसरू शकत पण नाही येते. म्हणून जाऊ दे विषय नको वाढवायला. आणि खांडेकर तू पण सुधर, तू ज्या काही गोष्टी केल्यास ना, मी तुला दाखवलं तुझं रक्त त्याच कलरचं आहे जे रक्त जे रक्त माझ्या रंगाचं. तू असं नव्हतं करायला पाहिजे होतं, थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. कम्माला आज आज ह्या मी पाठ्यामागं पण बोललो मी की रानू मंडलचं फेमस होणं काही कामाचं नाही. तू आताही फेमस झाला, कोण तुला विचारणार आहे? कोण तुला चांगलं बोलणार आहे का? आज तू लोकांना, आज तुझी रेकॉर्डिंग जर मी व्हायरल केली असेल, तुझ्या व्यवसाय किती फरक पडला असता? तुझे लोकांना तांदूळ विकतोय हे करतो ते एक व्यक्ती, तुझ्या एवढे बॅड तुझ्या गावातल्या लोकांनी मला फोन करून सांगितलेत की तू कसल्या स्वभावाचा माणूस आहे, किती वेळ लागेल मला व्हायरल करायला? तुझ्या आधी माझ्या सर्व लिंका पोचतील लोकांपर्यंत, 2 मिनिटांमध्ये तुझी इट्टी उडल, माहित आहे? पण मी तसं नाही करणार, तुझी चूक केली ना ती मी नाही करणार. म्हणून मित्रांनो, मला फक्त एकच सांगायचं आहे, कोणतंही कमेंट करण्याआधी, कोणालाही बोलण्याआधी ना, फक्त विचार करून बोला तुम्ही. मी सुलेमान पठाण मी कुणाच्याही पायावर शेपटीवर मी कधी पाय देत नाही, तर तुम्ही सुद्धा माझ्याच नाही कोणाच्याच देऊ नका. आपलं बघताय ना व्हिडिओ, नाही आवडला स्क्रोल डाऊन करा, नाही पुढे जात तुम्हाला बघवत ना, राहू द्या ना, त्या विषयी सोडून तुम्ही बाराबारी करू नका त्याची, तुम्ही पण पुढे जावा. आणि खरंच तुम्हाला जर फेमस व्हायचं आहे ना, तर बदनामी सहन करायला तुम्ही शिका. काय करा तुम्ही, बदनामी सहन करायची आधी तुम्ही सवय लावा, मग तुम्ही या सोशल मीडियावर या, नाहीतर सोशल मीडियावर तुम्ही येऊ नका. खरंच वाईट आहे, ही लोकं तुम्हाला जगू देणार नाहीत. ह्या लोकांच्यामुळे म्हणजे मी कसा राहतोय ना ते माझं मला माहीत, ह्यांना मी पुरून उरतोय ना, ती ही एक नाही गेला का एक येतो या, एक नाही गेला का एक येतो या. म्हणून आहे ना मी व्हिडिओ इथं संपवतो, आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, म्हणजे तुम्हाला कळेल, म्हणजे बघणाऱ्याला पण कळेल आणि कमेंट करणाऱ्याला पण कळेल की कशा प्रकारचं जीवन असतं, कशा प्रकारचे ट्रोलर भेटतात आणि कसं कसं बदनामी करतात. मी तर याला, ह्या खांडेकरला मी माझ्या पद्धतीने, मी कायदेशीर पद्धतीने मी ह्याला बघणारच आहे. आणि ह्याने जी काही माझी मानहानी केली, आज मी सर्वांसमोर मी जाहीर करतो, सर्वांसमोर मी जाहीर करतो, ह्याने जी काही माझी बदनामी केली, ह्याने जी काही माझी मानहानी केली ना,
माझ्या मानहानीची जी काही रक्कम येईल ना, मी सर्व गोरगरिबांना ती वाटणार आहे. इंस्टाग्राम लाईव्ह ओपन करणार आणि मी ती वाटून टाकणार आहे. मला 1 रुपयाची त्याची अपेक्षा नाही आहे. पण मी याला सुट्टी देणार नाही, कारण की छने एक सोशल वर्कर आहेत, त्यांनी सुद्धा त्याला फोन केला. म्हणजे ते आधी माझ्यावर चिडणार होते म्हणून त्यांनी मला फोन केला होता की मी त्याच्यावर अन्याय केला. पण ज्यावेळेस त्यांना खरी घटना कळाली, त्यांनी मग त्यांच्या डोक्यात आलं की नक्की चूक कुणाची आहे, कुणी काय केलं, कारण की ते सुद्धा एक समाज कार्य करणारे व्यक्ती, म्हणून त्यांना सुद्धा माझ्या भावना कळाल्या. आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू आपलं सुलेवनपटाचे माफी माग, तू असलं काय कामकाज करू नकोस. तो म्हणला मी नाही माफी मागणार. मग ते बोलले तू त्यांना लांड्या जातीनं का बोलला, तर तो त्यांना बोलतोय हो मी बोललो. आणि माझ्या म्हणजे ते सुद्धा रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ, बोललो मी बोलतोय. हे वातावरण जर तापायचं म्हणजे किती वेळ लागले रे, पण असं कोणीही काही करणार नाही, कोणी काय करणार असले. ह्या नीच लोकांसाठी मी तुमच्या चांगल्यानं सोडणार नाही. आज मला किती माझ्या म्हणजे आज मी त्यांना बघितलं नाही, जे मला दादा बोलतात त्या बहिणींच्या भावांच्या नको एवढे फोन आले मला. ते तयारच आहेत, ते तयारच आहेत. मी आवाज टाकेपर्यंत ते तयार आहेत, पण मी असलं काही करणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्हीसुद्धा असल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. आणि मी चुकलो नव्हतो, अजूनसुद्धा चुकलो नव्हतो, ह्याने मुद्दाम ही माझं मला कस प्लॅन ह्याचा प्लॅन काढायला ना, स्वतःचा आयडियाचा प्रोफाईल लॉक आहे ह्याचा मित्रांनो, प्रोफाईल लॉक आहे. तांदळाचे फोटो फक्त डीपी लागतात, कोण ओळखणार आहे ह्याला? इंद्राने तांदूळ माझ्याशी भांडताय का? ह्याने असे फक्त माणसांनी एकच बघितलं की हा खांडेकर आहे, हा रणजित खांडेकर आहे आणि हा सुलेमान पठाण आहे. मग पठाण आहे ना हा, तर ह्याला मग बरोबर घोडा लावायचा आणि ह्याला घाणघाण कमेंट करायच्या, एवढ्या घाणघाण कमेंट करायच्या की ह्याच्या पाक सगळं मागचं मुरलं सगळं उकरून काढायचं, एवढ्या कमेंट. आणि त्या कोणाच्या तर फेक आयडींच्या, ओरिजिनल आयडीनं बोलायची एकाची पण हिंमत नाही माझ्यासमोर. म्हणून अशा चुका करू नका ह्या खांडेकर सारख्या. सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा, चांगल्या चांगल्या कमेंट करा. आणि ह्यासुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बोध आला, त्याने जी काय माझ्याबरोबर वागणूक केली ती खरंच चांगली केली का? म्हणून कधी पण शहानिशा करायची, त्यानं एनसी नोंदवली म्हणजे तो खरा आहे असं नाही आहे. आज तुम्हाला रिअल कंडिशन कळालं की काय झालं होतं. कोणीही कोणाचीही मस्तकाची आग म्हणजे तळपायची आग मस्तकाला गेली असती, पण मी शांततेत मी बघत होतो 3 दिवस बघत होतो, कारण की माझे वकील जरा बाहेर गेले होते. माझे वकील बाहेर गेल्यामुळे मला उशीर लागला. मी बघत होतो किंवा आणखीन काय काय करतोय, माझे स्क्रीनशॉट काय पाठवतोय, काय काय करतोय, लय ह्यानं बेकार केलं. तर मित्रांनो जाऊ द्या, मी व्हिडिओ इथे बंद करतो. मी म्हणजे मी बोलतच जातो, व्हिडिओ वाढतच जातो या. मी व्हिडिओ बंद करतो. सर्वांनी काळजी घ्या, सुखी राहा, असे उद्योग काही करू नका.